हाल ही में नागपुर में बन रही रायबा ईमानदार इस मराठी फिल्म में अभिनय करने पहुंचे हिंदी मराठी फिल्म के मशहूर अभिनेता दीपक शिर्के, इनसे खास बातचीत की है हमारे संवाददाता संजय मिरे, इन्होंने आइए देखते हैं खास मुलाकात। नमस्कार, आज खास मुलाकात या कार्यक्रम आज से अपने पाहुणे आहेत दीपक शिर्के जी। दीपक शिर्के एक असे व्यक्तिमत्व, एक असे अभिनेते ज्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे, त्यांचं प्रेम सुद्धा त्यांनी मिळविलेलं आहे। नागपुरात नुकताच रायबा इमानदार या चित्रपटाच्या निर्मितीकरता, शूटिंग करता म्हणून ते नागपुरात आलेले आहेत, आज आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया, पण तत्पूर्वी मला दीपक शिर्के सरांबद्दल एवढं सांगावं असं वाटतं की दीपक शिर्के साहेबांनी थिएटर असेल किंवा सिनेमागृह असेल या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे। 1980 त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि त्यापूर्वीला ते थिएटरला त्यांनी काम केलेलं आहे। चला अधिक माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपक जी, सर्वप्रथम आपलं खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आम्ही खूप खूप स्वागत करतोय। माझे तुम्हाला पूर्ण धन्यवाद आहे, तुमच्या प्रेक्षक वर्गांना पण सदिच्छा आहेत माझ्या। दीपक जी, हे मला सांगे की 1976 आपण थिएटर केलेलं आहे आणि त्यानंतर 1980 आपलं या सिनेसृष्टीकडे वाटचाल झालेली आहे, तर थिएटर आणि सिनेसृष्टीमध्ये काम करताना किंवा अभिनय करताना प्रामुख्यानं कोणती गोष्ट अशी असते की जी सहजरित्या करता येतं किंवा ती करायला अवघड जाते? थिएटर हे लोकांच्या समोर जो माध्यम आहे, तिथे जे तुम्ही काम करता ते न चुकता आणि त्याचा जो क्रम असतो सुरुवातीपासून शेवटचा, तो एक चढ्या क्रमाने असतो। पिक्चरचं तसं नसतं, पिक्चरचं आधी एंड शूट केला जातो आणि मग सुरुवात शूट केली जाते, त्यामुळे त्याचं वेगळं टेक्निक आहे आणि स्टेज हे सरळ सरळ जाणारं एक कथानक आहे। दीपक जी, आपण असं सुद्धा बघितलेलं आहे की ज्या ज्या चित्रपटामध्ये आपण काम केलेलं आहे, आपण विनोदाची भूमिका ज्या ताकदीने उभी केलेली आहे आणि खलनायक सुद्धा तेवढ्याच ताकदीचा किंवा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ताकदीने आपण उभा केलेला आहात, कसं वाटतं जेव्हा एक विनोदाची भूमिका करताना ते व्यक्तिमत्व आणि एका खलनायकाची भूमिका करताना ते व्यक्तिमत्व, यामध्ये किती तुम्हाला अडचण किंवा काय चॅलेंजेस येत असतात? चॅलेंज असं, खलनायक हा रावण असतो आणि रावण असतो म्हणून राम असतो। राम रावण नसेल तर राम काही अर्थ राहत नाही, पण रावण असेल तरच रामाला अर्थ उरतो। तसंच विनोदी हे एक नटाचं काम असतं, त्याला सगळ्या प्रकारच्या भूमिका याव्या लागतात, त्याला करायला लागतात। तो कधी राजा असतो, कधी रंक असतो, कधी इंद्र असतो, कधी प्रजा असतो। हे सगळे जे 9 रस आपल्या इकडे लिहिलेले आहेत ते त्याच्या अंगी असायला हवेत, तरच तो नट होऊ शकतो। तुमची खुशी हाच आमचा सौदा, इस प्रकार का एक नाट्य आया था जिसके अंदर आपने काफी अच्छा कामकाज किया है, और जैसे कि मेरे ज्ञात अनुसार सबसे पहले आपकी जो फिल्म थी आक्रोश थी, जिसमें आपने खलनायक की भूमिका की थी, तो तुमची खुशी हाथ आमता सौदा, इसके बारे में क्या कहना चाहोगे? कौन सी भूमिका थी और दर्शकों को कितना कितना पसंद आया था उस समय? नाटक न होता थे जी, तो एक चित्रपट होता आणि चित्रपट तो तसा फ्लॉप झाला, पण जेव्हा मी आक्रोश नावाचा चित्रपट केला त्यात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी, ओम पुरी याचा पहिला पिक्चर, माझाही पहिला पिक्चर, आणि गोविंद मेहलाणी त्याचा डिरेक्टर होता, तर ते अशी सगळी मोठी टीम होती आणि माझा पहिलाच चित्रपट हिंदी असल्यामुळे मी फार खुश होतो त्या पिरियडमध्ये। 1980 गोष्ट आहे ही, आणि तो पिक्चर रिलीज झाला, गोल्डन पेकॉक मिळाला, म्हणजे गोल्डन पेकॉक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळाला, तसा तो चांगला चालला पिक्चर। दीपक जी, ज्या प्रमाणे आपण मराठी चित्रपटामध्ये भरपूर काम केलेलं आहे, धूमधडाका असेल आणि बाकीचे बरेच पिक्चर आहे, पण हिंदी चित्रपटाची जिथे गोष्ट येते, मग अग्निपथ असेल आहे, तिरंगा असेल आहे, हम असेल आहे किंवा खुदा गवाह असेल आहे,
ह्या पिक्चरमध्ये काम करताना जेव्हा मोठे मोठे जे अभिनेते जे होते दिग्गज ज्यांचं नाव आहे अशांसमोर काम करताना काय वाटायचं तुमच्या मनात नेमकं? तो माझा सीन असेल तर तो मीच करणार, तो दुसरा कोणी करणार नाही. ज्या वेळेस तो सीन माझा मी केला आणि तो लोकांच्या पसंतीस आला तर मी केलेल्या कामाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. तर माझा सीन हा मीच करणार. त्याच्यापुढे मी मोठे मोठे लोक असले तरी घाबरून जाणार नाही, किंवा स्टेज फ्राईड म्हणा किंवा स्क्रीन फ्राईड कॅमेरा फ्राईड असं येणार नाही याची मी काळजी घेतली होती. बिलकुल, ज्यांना आत्मविश्वास असतो त्यांना कुठलंही काम करण्याकरता प्रकाश दिसतो आणि त्या शक्तीने ते आपलं काम करू शकतात. खरं सांगायचं झाल्यास समोरचा किती मोठा का असेना, पण जेव्हा आपल्याला जर काही जबाबदारी दिली तर ती पूर्णत्वास नेण्याची सुद्धा एक आत्मविश्वास स्वतःमध्ये असावा लागतो. आणि 100% किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त म्हटलं तर वावगं ठरू नये. दीपक शिर्के सरांच्या सोबतच हा आत्मविश्वास अधिक आहे आणि त्या बळावरच त्यांनी गेली अनेक वर्ष या मराठी चित्रपट असेल हिंदी चित्रपट असेल या प्रेक्षकांच्या रसिकांच्या मायबापांच्या मनावर राज्य केलेलं आहे, प्रेम केलेलं आहे. मला जाता जाता पुन्हा एक प्रश्न असा विचारासाठी, ज्यावेळेला आपली तिरंगा हा जो चित्रपट होता हा फार गाजलेला असा चित्रपट होता आणि आपली जी भूमिका होती ती तर जबरदस्त होती, कारण खलनायकाची भूमिका तुमचे प्रत्येक डायलॉग आजही लोकांच्या मनावर आहे रसिकांच्या. तर एक डायलॉग तो कोणता होता ते सांगा. आणि त्यावेळेला तिथे जे राजकुमार साहेब होते तर त्यांनी तुमच्याशी जी बातचीत झाली होती तर त्यावेळेला कसं काय वाटलं? ते कसं काय वाटलं म्हणजे त्यांचे सीन होते माझे सीन होते, त्यांच्या सीनमध्ये त्यांचा दम होता, माझ्या सीनमध्ये माझा दम होता, नाना पाटेकरच्या सीनमध्ये त्याचा दम होता. असे तीन दम एकत्र होऊन मेहुल कुमार नावाच्या माणसानी हा चित्रपट बनवला. तो चित्रपट सक्सेस झाला, लोकांना आवडला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतला. पण कामं मात्र प्रत्येकाने छान केली होती. अर्थात राजकुमार हा माझ्या जन्माच्या आधीचा हिरो, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी माझं भाग्य समजतो. आणि काम केल्याची पोचपावती लोकांकडनं मिळाली हेही माझं भाग्य समजतो. बिलकुल दीपकजी, अजून मला एक विचार आहे की जसं महेश कोठारे असेल, लक्ष्मण बेडे असेल, अशोक सराफ असेल किंवा बाकीचे जे कलाकार असतील ते सर्व तुमचे समकालीन जे कलाकार होते जे मजबूत होते, पण आज त्यामधले काही जे नाही आहेत, विशेष करून लक्ष्मण बेडे ज्यांना आम्ही गोटू दादा म्हणायचं किंवा मामा या नावाने सुद्धा त्यांना संबोधल्या जायचं, काय वाटतात लक्ष्मण बेडे जे आपल्यामध्ये नाही आहेत कसं वाटतं? कारण आपण काम केलेलं. कारण माझा तो जिवलग मित्र होता, त्याच्या जाण्याने त्याने पोकळीच निर्माण झाली आहे. त्याची आठवण प्रत्येक क्षणी येते, त्याच्या आठवणीने आम्ही जपतो, कधी कधी त्याच्या आठवणीने व्यथित पण होतो. पण त्याच्यासारखा माणूस तोच जो आमच्याबरोबर सदैव कायम स्मरणात राहील. बिलकुल, आणि लक्ष्मण बेडे साहेबांची जिथे गोष्ट निघाली की मराठी एका चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्तानं ते राजघाट थिएटरला जेव्हा आलेले होते तेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू यात आपल्या चॅनलवर केलेला होता, तेव्हा त्यांच्याशी जेव्हा बातचीत केली होती ते दिलखुलास अशा बातचीत केलेल्या होत्या आणि त्यांनी खांद्यावर हात ठेवून मला एवढं सांगितलं होतं की संजय तू एक दिवस खूप मोठा माणूस बनशील. किती मोठा माणूस बनेल हे तर माहीत नाही, पण आजही लक्ष्मण बेडेंची जेव्हा आठवण येते नकळत अश्रू हे ओघळत असतात. असो दीपकजी, मला एक सांगा की ज्या चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण नागपूरच्या ह्या नगरीमध्ये आलेला आहात, आपले बरेच शूट इथे झालेले आहेत, रायबा इमानदार नावाचं हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं किती महत्त्व आहे आणि काय आपली भूमिका आणि काय सांगाल आहे? मी एका नेत्याची भूमिका करतोय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कशी ससे होलपट होते, त्यांची परवट कशी होते, त्यांच्या मनात नसतं पण काही विघ्न संतोषी लोक असतात ते कसं कार्यसिद्धीस न नेण्याचा प्रयत्न करतात याच्यावर आधारित ही स्टोरी आहे. ती मला वाटते पहिल्यांदाच हा विषय लोकांसमोर येईल. प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये याच्याबद्दल जागृती होईल असं मला वाटते, म्हणून मी हा पिक्चर केला आहे, स्वीकारतोय. बिलकुल, जाता जाता सर्व इन बिसेंटचा संपूर्ण तमाम लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट बघतो आहे, ऐकतो आहे, अशा आपल्या मायबाप प्रेक्षकांना आपण काय मार्गदर्शन किंवा काय आशीर्वाद पद सांगू म्हणाल? मी काही एवढा मोठा झालेलो नाही की त्यांना आशीर्वाद देणे इतका, पण सुखी राहा, आनंदी राहा, हसत राहा,
निर्भेद असं जीवन, निर्भेळ असं जीवन जगा आणि स्वतःला सांभाळा, बस एवढंच सांगतो. तर आपण होता दीपक शिर्केजीने, ज्यांनी आपल्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी अशा सांगितलेल्या आणि सर्व कथानक कसं आहे काय आणि कोणकोणत्या त्यांची भूमिका आहे आणि राजकारणावर हा चित्रपट आधारित आहे रायबा इमानदार, हा फार लवकर आपल्या प्रेक्षक बंधूंच्या भेटीला येणार आहेत. आपल्या सर्वांना माझ्यासारखी उत्कंठा लागलेली की केव्हा का हा चित्रपट एकदाचा या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि आपण तो केव्हा बघतो आहे, कारण चित्रपटामध्ये जिथे दीपक शिर्के सरांसारखं जेव्हा मोठे अभिनेते ज्या ठिकाणी आहेत निश्चितच तो पिक्चर सुपरहिट होतो यात तीळ मात्र शंका नाही. संजय मिरे, BC News, नागपूर.